आला, कारण का शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. अरविंद सावंत जी, राज्यपालांच्या कालच्या कार्यक्रमातल्या वक्तव्यानंतर मोठा वादंग निर्माण झालेला आहे. संजय राऊत एकीकडे टीका करतायत, तुमची काय भूमिका, तुमची काय प्रतिक्रिया? मुळात प्रतिक्रिया म्हणजे खर तर ते पोटातलं विष ओठात आलं. त्यांना काय महाराष्ट्राबद्दलचा अभ्यास आहे? राज्यपाल पदाची केवढी अप्रतिष्ठा जेवढी करायची तेवढी करण्याचा त्यांनी कळस गाठलेला आहे. त्यांना 106 होतात ते देऊन महाराष्ट्र कसा मिळवला हेही माहिती नाही. महाराष्ट्र कसा, खास करून मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या संदर्भातली माहिती नाही. त्या 106 होतात त्यांनी जेव्हा बलिदान दिलं तेव्हा संयुक्त महाराष्ट्र मुंबईचं झाला. अजूनही बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर हे प्रश्न आहेतच, पण तरी सुद्धा जखमेवर मीठ चोळायचं. आणि मला तर आता माने आमचे जे गुजराती बांधव आहेत, राजस्थानी मारवाडी समाज समजला जातो, त्यांच्या अनेक संस्था आहेत, त्यात त्या अनेकांनी रात्री फोन करून सांगितले, सर हम यहाही पैदा हुए, हमारी पिढियों से हम यहाँ रहते हैं, हम महाराष्ट्रीय नहीं, आज भी हमें गांव का पता नहीं है, मेरा गांव किधर है, मेरा घर किधर है, नहीं मुझे पता. असं म्हणणारे मारवाडी समाजाच्या लोकांचे फोन मला रात्री आले आणि आम्ही शिवसेने बरोबर आहोत. पण सर, या सगळ्यामध्ये एक मुद्दा असा आहे की भाजपची प्रतिक्रिया प्रतीक्षित होती. एकीकडे शिंदे भाजप गटाचं सरकार आहे, शिंदे गट राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करतोय, पण नितेश राणेंचं ट्विट आहे आणि त्यांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचं समर्थन केलंय. मला वाटतं ज्याची दखल घेऊ नये अशा लोकांबद्दल मी बोलू इच्छित नाही. दखल मी त्या समाजाची मला अपेक्षा आहे. आता ज्या समाजाबद्दल ते बोलले त्या समाजांच्या धुरडांनी आता बोललं पाहिजे की खरंच तुम्ही मुंबईच्या प्रवाहात आहात की नाही. तुमच्याबद्दल संशय निर्माण करण्याचं काम आज भारतीय जनता पक्ष, राज्य पक्ष आणि राज्यपाल करतायत सरळ. आणि म्हणून या दोघांच्याही बद्दल मराठी अस्मितेवर घातलेला हा घाव आहे. जेव्हा आम्ही सांगतो की नेहमी नेहमी मुंबई त्यांना विलग करायचे, अनेक राज्य करायचे, महाराष्ट्र तोडायचं आहे, हे तर भारतीय जनता पक्षाचं खासदार बोलला ना. महाराष्ट्राचे 3 राज्य करायचे आहेत. या सगळ्या मुद्द्यावरती आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? मला त्यांच्याकडनं अपेक्षा नाही, त्यांना मी मुख्यमंत्री मानतच नाही, तर मुळात कुठे प्रश्न येतो त्यांच्याकडनं अपेक्षा करायच्या? जे असंविधानिक सरकार आहे, अनैतिक आणि असंविधानिक आहे, त्याचं तडा लागू दे ना, माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे लागू द्या, बघू आपण काय करतो. अधिवेशन सुरू आहे, तुमच्या बाजूने संसदेत हा मुद्दा तुम्ही मांडणार का? समाजात पितुष्ट निर्माण करण्याचं काम महामहिम राष्ट्रपती नवीन आले, त्यांना बघा तुमचे प्रतिनिधी काय कसे बोलतात आणि काय वागतायत ते. त्यामुळे राज्यपाल पदाची अप्रतिष्ठा ज्या पद्धतीने केली जाते आणि समाजामध्ये वितुष्ट निर्माण केलं जात आहे, म्हणून मी आवाहन करतोय गुजराती आणि मारवाडी समाजाच्या धोरणांनी पुढे यावं आणि सांगावं की हे त्यांना मान्य आहे का. अरविंद सावंतजी, संसदेत हा मुद्दा उपस्थित करणार का तुम्ही? 100% करणार, पण आता जरा संसद चालते कुठे? आज बागायचा प्रश्न सर्वात महत्वाचा असताना काल परवा 2 दिवस कशासाठी गोंधळ घातला जातो तुम्हाला कळतंय की हो. बरोबर त्याचा चाणाक्षपणे वापर करून मूळ प्रश्नाला बगल कशी द्यायची याच्यात पुन्हा ते चतुर आहेत. अरविंद सावंतजी, तुम्हाला विनंती आहे, सोबत रहा, भाजपचे नेते नितेश राणे सुद्धा आपल्या सोबत आहेत. नितेश राणेजी, तुम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन करताय, ट्विट करताय, एकीकडे महाराष्ट्रातले बहुतांश राजकीय पक्ष त्यांचा निषेध करतायत. निषेध करणाऱ्याचा